आज सार्वत्रिक लोकसभा निवडणूक होत आहे 7 मे हा हातकणंगले मतदारसंघामध्ये मी एक उमेदवार आहे. निवडणुका लोकसभेच्या आहेत आणि लोकसभेचं जे केंद्रातलं सरकार आहे किंवा केंद्राचं आणि राज्यांचे जे संबंध आहेत या सगळ्यामध्ये जर समाधानी असाल तर त्या सरकारला मत द्या आणि जर का असमाधानी असाल तर विरोधी मतदान नोंदवा. अशासाठी या निवडणूक आहेत की सरकारचं तापमान मोजण्याचं थर्मामीटर आहे आणि सरकारचं काम चांगलं नाही म्हणून आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आहोत. विरोध करणारे अनेक विचाराचे लोक आहेत परंतु त्याच्यामध्ये आज या मतदारसंघात शेती प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावर बोलणं, या विषयावर आंदोलन करणं, या विषयावर प्रामाणिकपणे काम करणं हे काम सातत्याने मी शरद जोशींच्या नेतृत्वाखाली गेली 40 वर्ष करत आलेलो आहे आणि या प्रश्नामध्ये सगळ्यांना आज जे काही आपण या परिसरामध्ये आहेत ते साखर कारखानदार आहेत. कारखानदारांचे लोक कसे गुलाम आहेत हे तुमच्या लक्षात येतं किंवा या सगळ्या गुलामीच्या साठी ही सगळी गुलामी जावी म्हणून आम्ही या 2 साखर कारखान्यामधील आंतरराज्यात रद्द व्हावी यासाठी आंदोलन करतोय. यासाठी ही निवडणूक लढवतोय किंवा सर्व शेतकऱ्यांनी माझ्या जे काही उमेदवारी आहे हे भारतीय जवान किसान पक्षाचे आहे. माझे